मुख्यतः ज्यांनी कर्ज घेतलंय किंवा घेणार आहे त्यांच्यासाठी अतिशय मोठी बातमी। आज आरबीआय पतधोरण जाहीर करणार आहे, 25 बेसिस पॉइंट्सना रेपो रेट मध्ये पुन्हा वाढ होण्याचा अंदाज आहे, त्यामुळे येत्या काही दिवसात सर्वसामान्यांवर महागाईचा आणखी एक फटका बसण्याची शक्यता आहे। त्यांच्या कर्जाच्या ईएमआय मध्ये वाढ होऊ शकते, तसंच गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज, वाहन कर्जासह सर्व प्रकारच्या कर्जावरील व्याज दर वाढेल अशी शक्यता वर्तवली जाते आहे। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, आज आरबीआयचं पतधोरण जाहीर होणार आहे, ते नेमकं कसं असेल याकडे अख्ख्या देशभरातील लोकांचं लक्ष लागलेलं आहे, कारण बऱ्याचशा लोकांनी कर्ज घेतलेलं असतं, होम लोन असेल किंवा वाहनासाठी सुद्धा कर्ज घेतलेला असतो आणि त्याच्यामध्ये आता वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। त्याचा जो इंटरेस्ट रेट असतो तो वाढण्याची शक्यता आहे, कारण आरबीआय रेपो रेटमध्ये 0.25 बेसिस पॉईंटची वाढ करण्याची शक्यता आहे, आणि तसं झालं तर सगळ्यांच्या कर्जावरील बोजा म्हणजेच व्याजदर हा वाढणार आहे। दरम्यान रेपो रेट कसा वाढत गेला याची माहिती घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून। मागील 2 वर्षांमध्ये रेपो रेट वाढतच गेला आहे, मे 2022 मध्ये 4.40% इतका रेपो रेट होता, तोच जून 2022 मध्ये 4.90% इतका झाला आहे, तर ऑगस्ट 2022 मध्ये तो 5.40% गेलेला आहे, आणि त्यानंतर सप्टेंबरमध्ये सुद्धा पुन्हा वाढ करून सप्टेंबर 2022 मध्ये 5.90% इतका झाला, तर डिसेंबर 2022 मध्ये 6.25% इतका झाला आहे, आणि त्यानंतर फेब्रुवारी 2023 मध्ये 6.50% झाला आहे, आणि त्यानंतर आता पुन्हा तो 7% रेपो रेट जाण्याची शक्यता आहे, आणि तसं झालं तर सामान्यांना ज्या व्याजदराने कर्ज मिळतं ते 9% ही वर 9-10% वर मिळू शकतं अशी शक्यता वर्तवली जाते आहे।